वक्रतुंड संघाने नाणेपैकीचा कल आपल्या बाजूने लावून घेऊन क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलर नेम असेल सुनील बनबेवाडी संघाकडून दोन सलामीचे बल्लेबाज आपल्याला जायला पा... जाताना पाहायला मिळत आहेत एक जातोय अजून दुसऱ्याची वाट बघतोय चला बल्लेबाज कर्णधार जरा बॅटमॅन नेम सांगायचे आहेत असेल तो रुपेश नॉन स्ट्राईक असेल तो सागर सलामीचा गोलंदाज आपण पाहणार आहोत सुनील रुपेश मुकाबला करेल पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल तो सुनील याचा सुनील गोलंदाजी मार्गवरती तयार होतील साधारणतः दहा बारा पावलांचं रनअप आपल्याला पाहायला मिळते आहे सुनील याच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय सामना करेल मुकाबला करेल तो रुपेश रुपेश वर्सेस सुनील सुनील वर्सेस रुपेश प्रकारचा होईल मुकाबला निश्चितपणे लक्ष लागून राहील पहिल्या चेंडूचा इंतजार पहिला चेंडू येतो आहे आणि या चेंडूवरती मात्र सुंदर असा प्लेसमेंट पाहायला मिळते एकच धाव या चेंडूवरती रुपेश याच्या खात्यामध्ये रुपेश स्वतःच वैयक्तिक आणि संघाचंही खातं खोलतोय एका धावे निशी आता मात्र सागर नॉन स्ट्राईक एंडचा हा बल्लेबाज सागर जातोय फलंदाजी करता उंच पुरी देवी आपल्याला सागर आपल्याला पाहायला मिळतोय पण आपल्याला पाठ पाहायला मिळत आहे यष्ट्यांच्या पण अडीच पट उंची सागर याच्याकडे सुनील याचा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती मात्र लेग साडीच्या दिशेने मारलेला आपल्याला पाहायला मिळतो किती धावा इथे क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण होतोय थोडासा चेंडू सुटला होता, होता हातातून तो चेंडू उचलून थ्रो केला जातोय दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं वा लागतंय वाडीच्या दोन्ही बल्लेबाजांना पुन्हा एकदा सुनीलचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो रुपेश रुपेश याचा रोपड कशा प्रकारे असेल या चेंडूवरती चेंडू रुपेशच्या डोक्याच्या वरून ट्रॅव्हल होतोय आपल्याला पाहायला मिळतोय बाकीची कामगिरी विकेट किपर व्यवस्थित चोख पार पाडताना बघतोय हा चेंडू निर्धाव जातोय कारण वन बाउन्स ओव्हरमध्ये चालू शकतो एक चेंडू बाउन्सर पुढील चेंडू पुन्हा एकदा सुनील याच्या माध्यमातून येईल निश्चितपणे रुपेश याच्यासाठी रुपेश हा थोडासा कमी उंचीचा बल्लेबाज सुंदर चेंडू होता योरकर लेक्तिर लेख साडीच्या दिशेने फटका मारला गेला या चेंडूवरती सुंदर प्लेसमेंट प्लेसमेंटमध्ये चेंडू रोखला जातोय दरम्यान एकच धाव घेतली जाते अशा प्रकारे वाढती धाव संख्या होते तीन धावा थ्री रन पहिला षटक जारी असताना आपण पाहतोय तीन षटकांचा हा सामना खेळवण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्यामुळे जी मारधाड करायची असेल ते सुरुवातीपासूनच मारधाड होणं गरजेचं एक मोठं उद्दिष्ट जमवावं लागेल पुढील चेंडू आणि इथं मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयास केला गेला मात्र जागेवरती थांबला असता तर था निश्चितपणे या चेंडूवरती काहीतरी निष्पन्न झालं असतं बाईक स्वरूपामध्ये एक धाव मिळते निश्चितपणे धावसंख्या वाढते होते चार धावा फोर रन नो लॉस सुनील शानदार गोलंदाजी करतोय फार मोठे हात खोलण्याची संधी दिली जात नाही इथे मात्र सागर यांनी रिव्हर्स मारण्याचा प्रयास केला होता मात्र सुनील याने त्याची ही रणनीती ओळखून त्या पद्धतीने चेंडू फेकला सुनील पुढील चेंडू घेऊन येतोय या कशा प्रकारचा चेंडू येईल सुनील याच्या ये माध्यमातून पंचाच्या उजव्या बाजूने मारा पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज होतोय मुकाबला करेल तर रुपेश आणि रुपेश इथे मात्र मधली दांडी गुल झाल्यामुळे निश्चितपणे मैदानाच्या बाहेर जातोय पहिला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो बनबेवाडी संघाला सुंदर अशी गोलंदाजीची पेशकश होताना सुनील याच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या होती एक बाद चार धावा आता मात्र येतोय बल्लेबाजी करता संकेत थोडासा एनर्जी वाचवण्याच्या प्रयासामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संकेत करण स्लोली जाताना पाहायला मिळतोय रुपेश इथे मात्र आपल्याकडचं आयुध काढून त्याच्याकडे देतोय आणि बॉलर येईल तो तेजस कोकण रेल्वे मार्गावर एक सुसाट वेगाने धावणारी ट्रेन असेल जिचं नाव असतं तेजस पाहूया तेजस हेच नाव धारण करणारा हा खेळाडू कशाप्रकारे गोलंदाजी करतोय तेजस्याचा सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो सागर ऑफ दिशेने ठेवलेला चेंडू निश्चितपणे पंचांचा वाईटचा इशारा येतो दोन्ही पंचांच्या हात पसरतात ये तुला मिटीत घेतो आणि अशा प्रकारचा हा इशारा आपल्याला पाहतोय एक अतिरिक्त धावे करता पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारचा येतोय कमबॅक होऊ शकतो गोलंदाजाचा इथे मात्र जबरदस्त करार शॉट इथे क्षेत्ररक्षक तैनात रित्या झेल पकडला जातोय लाजवाब झेल शानदार झेल आणि दुसरा मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय सागर याच्या रूपातून बनबेवाडी संघाला बनवेवाडी संघ थोडासा विकेट जादा गमावताना पाहायला मिळतोय अजूनही धावसंख्या संख्या जैसे ते थांबलेली ओनली फायव्ह रन समीर स्ट्राईक वरती जातोय आता समीर पुन्हा एकदा मुकाबला करेल गोलंदाजाचा समीर नव्याने आलाय पाहूया समीर याचा कशा प्रकारचा झंझावात बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र गोलंदाज अप्रतिम कामगिरी आहेत सुंदर झंझावात गोलंदाजा या माध्यमातून पाहायला मिळतोय की वादळी गोलंदाजी दोन विकेटचं पतन होत आहे फक्त पाचच या धावसंख्येवरती पाहू या धावसंख्या वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयास केले जातील बनबेवाडी संघाच्या माध्यमातून वक्र तुंड संघाने नाणेपैकीचा कौल आपल्या बाजूने लावून घेऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला वेल निर्णय गोलंदाज सार्थकी लावतात आपल्याला पाहायला मिळतात ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र एका क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सुटतो दुसरा क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामीण भाषामध्ये पहिल्यांदा म्हणायचे ग्रामीण लोक की माझा बाबा आता मोठा झाला त्याचे दोनाचे चार हात करायला पाहिजे तिथे दोनाचे चार हात मिळून हा चेंडू रोखतायत पुढील चेडू पाहूया कशा प्रकारचा येतोय दोन धावा घेतल्या गेले अतिशय ला जवाब चेडू सुंदर कमबॅक ला जबाब कमबॅक पाहायला मिळतोय बाकीची कामगिरी विकेटकीपर चोख बजावताना पाहायला मिळतोय विकेटकीपर विकेटच्या पाठीमागे पूर्णपणे जागा असल्याचा शानदार पुरावा आपल्याला पाहायला मिळतोय भाऊ या पुढील चेंडू कशा प्रकारचा येईल ये या गोलंदाजाचा अतिशय सुंदर असं व्हेरिएशन याच्या गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळत व्हेरिएशन आणि इथे मात्र स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॉवल होतोय दरम्यान एकच धाव घेतली जाते रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कारण सुंदर क्षेत्ररक्षण ला जे क्षेत्ररक्षण <laughs> पाहायला मिळते आपल्याला वक्रतुंड संघाचं वक्रतुंड संघ उगाच त्यांनी हा निर्णय घेतला नाही निर्णय सार्थ ठरवला जातोय खेळाडूंच्या माध्यमातून कप्तानाचा अतिशय लाजवाब असा हा निर्णय आहे आणि त्याप्रमाणे खेळ केला जातोय कमीत कमी धावसंख्येवर समोर खेळाडूंना जकडून ठेवण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो मोठा फटका पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येऊन हातातून चेंडू घेऊन हाता यष्ट्यापर्यंत धावत येण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो फुल प्रूफ एनर्जी वक्रतुंड संघाच्या या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या होते ते आठ धावा एट रन दुसरं षटक जारी असताना आपण पाहतोय दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत दहा आठच धावा जमवू शकलेले आहेत बनबेवाडी संघाचे दोन्ही बल्लेबाज पाहुया हाही एक थोडासा कमी उंचीचा बल्लेबाज पाहूया कशा प्रकारची बल्लेबाजी करतोय इथे गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करतो आपल्या संघाकरता आणि इथे मारण्याची कोशिश आपल्याला पाहायला मिळते शानदार असा जेव्हा का झटका धीरसेलगा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत सुंदर रित्या पोहोचतो आणि एका हाताने कलेक्ट केलेला आपल्याला चेंडू पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं दोन्ही बल्लेबाजांना आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीकरीस बनभिवाडी संघाची धाव संख्या होते ती दोन बाद नऊ धावा आता मात्र गोलंदाज येतोय साहिल वक्रतुंड संघाकडून शानदार गोलंदाजी करण्यात माहीर असणारा साहिल साहिल याच्यावरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी संपवली पाहायला मिळते सामना करेल समोर बल्लेबाज बटबेवाडी संघाचा थोडासा प्रतिकारी प्रतिकात्मक बॅटिंगचा मुजारा पेश केला गेला तो याच बल्लेबाजाच्या माध्यमातून इतके दुक्के धाव चोरले जात आहेत या चेंडूवरती मात्र करा फटका पाहायला मिळतो उंच मारलेला चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतो पहिला वेल षटकार जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बंडेवाडी संघाच्या या बल्लेबाजाच्या माध्यमातून शानदार फटकेबाजीची पेशकश सहा धावांनी स्कोर बोर्ड वाढतोय होतोय पंधरा धावा फिफ्टीन रन जबरदस्त आगाज केला जातोय हम भी कुछ कम नाही अब बाकी सब पाणी कम है पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा बॅटिंगचा मुजारा पेश केला जातो या बल्लेबाजाच्या माध्यमातून बनबेवडी संघाच्या खात्यामध्ये जा जास्तीत जास्त धावा वाढवण्याचा इरादा निश्चितपणे पाहायला मिळतो सुरुवात केली जाते चेंडू येईल गोलंदाजाचा पंचाच्या डाव्या बाजूने मारा एक पंधरा वीस पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या रनअप दरम्यान केलेली सुसाट अशी गोलंदाजी आपण पाहतोय या बल्लेबाजाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून बल्ले बल्लेबाज मात्र आघात करतोय आणि पुन्हा एकदा मारण्याची भरसक कोशिश जोरका झटका धिरेसेला लगा इथे मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन स्वरूपाच्या एरियामध्ये एकाच धावेसाठी या एका धावे निषेधाची धावसंख्या होती ती सोळा धावा चेंडू पुन्हा एकदा चेक केला जातोय फलंदाज हे बहुधा चेंडूचे डॉक्टर असतात बऱ्याच वेळेला चेंडूला तपासताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज उलटा सुलटा फिरवून बघितला जातो पुन्हा एकदा गोलंदा, गोलंदाज गोलंदाजी मार्ग वर तयार आणि पुढील चेंडू दिला होता चेंडू हा बैल मार शानदार चॅलेंज स्वीकारला जात आहे आणि सुंदर असा षटकार वसूल केला जातोय जबरदस्त दाखवून दिलं जात आहे निश्चितपणे मी एक मोठा डोंगर उभा करणार आणि मोठं चॅलेंज खडक करणार वक्रतुंड संघासमोर आणि आगाज केला जातोय शानदार रीत्या या षटकातील दुसरा षटकार आपण पाहतोय हो शानदार रीत्या आणि या दुसऱ्या षटकाराच्या इथ्या धावसंख्या होते बावीस धावा ट्वेंटी टू रन सुंदर बल्लेबाजी केली जाते जे दोन बल्लेबाज अनसक्सेस ठरले होते चांगले बल्लेबाज मात्र त्यानंतर सुंदर असा आगाज केला जातोय कमबॅक केलं जातं या बल्लेबाजाच्या जा माध्यमातून आणि शानदार धावा जमवण्याचा हा केलेला एक जबरदस्त असा प्रयास पुढील चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज पाहूया सुंदर असा त्याचा रनअप पाहायला मिळतोय की वेगळ्या आणि एकच जोरदार फटका मारण्याची कोशिश क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आ हा 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 आणि इथे मात्र झेल सुटतोय खराब क्षेत्ररक्षणाचा मुजारा पेश केला चेंडू जो पर्यंत हातातून निसटतोय तो, तो पर्यंत दो रानि... चे दोन धावा आरामात रनिंग बिटवीन मध्ये केल्या अतिशय शानदार रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बल्लेबाजांचं अजून शेवटचे दोन चेंडू शिल्लक या गोलंदाजाचे पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते धावसंख्या होती चोवीस धावा ट्वेंटी फोर रन पुन्हा एकदा करारा फटका पाहायला मिळतोय इथे मात्र उंच मारलेला चेंडू आकाश किती उंचावर पुन्हा एकदा झेल सोडला जातोय काय होत आहे काय समजत नाही नुसता पाऊस पडला जातोय झेल सोडण्याचा तिसरी धाव घेण्याचा प्रयास आणि खराब द्रोही पाहायला मिळतोय खराब असं क्षेत्ररक्षण पण पाहतोय कैसे खराब क्षेत्ररक्षणाची पेशकश सुरुवातीला जे क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं जी, जी, जी गोलंदाजी केली होती त्यानंतर मात्र थोडस बॅकफुटवर वर ढकल जाताना पाहायला मिळतात दोन झेल लागोबाट सोडले जातात एकाच बल्लेबाजाला दिलेलं जीवदान थोडस घातक ठरू शकतं या चुकीला माफी नाही निश्चितपणे पुढील चेंडू पुन्हा एकदा येईल पाहूया गोलंदाजाच्या माध्यमातून कशा प्रकारचा येतो आहे आणि या चेंडूवरती ऑफ साईडच्या दिशेने मारलेला सुंदर फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक शानदार शानदाररीत्या चेंडू रोखला जातो आहे मात्र अंतिम चेंडूवरती विकेट आपला अनुभवपणाला लावतो आहे उगाच थ्रो करायचा आणि काहीतरी व्हायचं अतिरिक्त धावा जायचा त्यापेक्षा आपण खबरदारी घेतलेली बरी आणि स्वतः येऊन स्टिकला स्टंप लावतो आहे आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती होते पहिल्या इनिंगच्या समाप्तीकरेच धावसंख्या होताना आपण पाहतो आहे अठ्ठावीस धावा एकोणतीस धावांच अंतिम उद्दिष्ट येऊन ठेपता ते वक्रतुंड संघासमोर एकोणतीस धावांचं आव्हान पण बेवाडी संघाने ठेवलं ते थे वक्रतुंड संघासमोर पाहूया वक्रतुंड संघ कशा प्रकारे सामोरं जातोय एकोणतीस धावाच्या आव्हानाला यामध्ये खरोखरच थोडस मानावं लागेल बल्लेबाज संकेत याला संकेत याने अतिशय शानदार धावा जमवल्या आपल्या संघाकरिता एकूण धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय अठ्ठावीस धावापैकी वीस धावांचं आव्हान एकट्यानेच खडक केलं ते संकेत याने आणि हार्टली कॉंग्रॅच्युलेशन संकेत शानदार बल्लेबाजी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली चला बंडबेवाडी संघ आपला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण बल्लेबाज मैदानामध्ये आले तो वक्रतुंड संघाचे आपण पाहतोय सुरू असलेला हा मुकाबला बनबेवाडी वर्सेस वक्रतुंड या दोन संघादरम्यान चाललेली ही लढत यामध्ये बनबेवाडी संघाने पहिल्या बॅटिंग फॉर्मॅटमध्ये अठ्ठावीस धावा जमवल्या होत्या एकोणतीस धावांचं आव्हान खडं केलंय ते वक्रतुंड संघासमोर आता वक्रतुंड संघ कशाप्रकारे या उद्दिष्टाला गवसणी घालतोय याकडे लक्ष लागून राहील निश्चितपणे बॅटमन आहेत ते अभिषेक नॉन स्ट्राईकला असेल तो दीपराज बॉलर नेम प्लीज संकेत संजय ओके संजय येतोय एकोणतीस धावा हवे आहेत अभिषेक स्ट्राइक असेल नॉन स्ट्राईकला असेल तो दीपराज पहिला चेंडू आपण पाहिला पहिला चेंडू पाहिला पहिल्या चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते एकोणतीस धावांचं अंतिम उद्दिष्ट असताना ग्राउंड स्ट्रोकच पाहायला मिळतील फार मोठे फटके पाहायला मिळतील की नाही याची शंका आपल्याला पाहायला मिळते वक्रतुंड संघ कशा प्रकारची रणनीतीमध्ये कशा प्रकारचा खेळ करतो याकडे लक्ष लागून राहील गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजी करतोय हात खोलण्याची संधी दिली जात नाही अनुभव पणाला लावतोय मोठा अनुभवी खेळाडू पौर्णिमेचा चंद्र डोक्यावरती तळपताना आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर फटका लाज फटका पाहायला मिळतो उंच मारलेला चेंडू आकाश किती उंचावर हो आहे हे चेक करण्यासाठी मारलेला चेंडू आणि शानदार षटकार आपण पाहतोय ला जवाब फटक्याची पेशका सहा धावानी बोर्ड एकदम उडी मारताना आपल्याला पाहायला मिळतोय बंडबेवाडी संघासमोर इथे मात्र शानदार असा हमला बोल पाहायला मिळतोय तो गो फलंदाजाच्या माध्यमातून धाव संख्या होते सात धावा पुढील चेंडू कशा प्रकारे येईल गोलंदाजाचा निश्चितपणे लक्ष लागून राहील संजय याचा वक्र संघाकडून पहिला चेंडू ला जबाब फेकला होता मात्र दुसऱ्या चेंडूवरती या डावखुऱ्या बल्लेबाजाच्या माध्यमातून त्यानं एक षटकार खाल्लेला आहे पाहूया कमबॅक होऊ शकतं का आपल्या संघाकरिता बनबेवाडी संघाकरता पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू पाहायला मिळतो उंच मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इथे क्षेत्ररक्षक नव्हताच मुळी मात्र झेल घेण्याचा एक अनोखा प्रयास केला गेला होता लाजेवा प्रयास केला गेला होता मात्र हा झेल अनसक्सेस ठरतोय पुन्हा एकदा एक धाव दा एक घेतली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येईल तो अभि अभी, अभी नाही तो कभी नाही जिते तो सब कुछ हारे तो कुछ भी नाही अभि पाहूया कशाप्रकारे बल्लेबाजी करतोय पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यात यश संपादित केलं होतं आता मात्र या चेंडूवरती कशा प्रकारे मुकाबला होईल अभी याच्या माध्यमातून निश्चित लक्ष लागून राहीलच संजय याचा पुढील चेंडू येतोय आणि सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर करारा फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तैनात अरे रे अंदाज चुकतोय क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय थोडासा एक्स्ट्रा पुढे गेल्यामुळे निश्चितपणे हा झेल सुटतोय दरम्यान दोन धवा आरामात घेतल्या जात आहेत रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये एक झेल सोडून मोठी चूक केली जाते या चुकीला माफी नाही दगडी चाल बघा धावसंख्या संख्या झाली ती दहा धावा आता चौदा चेंडू मध्ये एकोणीस धावांचं उद्दिष्ट असेल पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू क्षेत्र रक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल शानदारित्या टिपला जातोय आणि हा मोठा अडसर धूल केला जातोय अभिच्या जा रूपाने पहिला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतो वक्र तुंड संघाला अभिबाद होतोय सुंदर झेल संजय याचा शानदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय संजय आता मात्र बल्लेबाज येतोय अभिबाद झाल्याच्या ये नंतर जागा घेण्यासाठी त्याची शैलीदार फले नज शैलेश संजय याचा अजूनही पहिलं षटक जारी असताना आपल्याला पाहायला मिळतं पहिलं षटक पाच चेंडू झालेले आहेत पुढील चेंडू घेऊन येतोय तो संजय राईट बल्लेबाज सामना करेल शैलेश रुपारी आणि जबरदस्त आल्या आल्या आगाज केला जातोय सुंदर असा मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तैनात सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे दरम्यान ट्रेंडू ट्रायव्हल होईपर्यंत दोन धावा आरामात वसूल केल्या जात आहेत रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये धावसंख्या होती आहे बारा धावा ट्वेल्व रन आता बारा चेंडू मध्ये सतरा धावांची आवश्यकता राहील हा सामना जिंकण्यासाठी दुसरा षटक घेऊन येतोय सागर काजूगर बदामगर बदाम घर सुक्या मेव्यातील हे घर पाहिलं की त्याच्यानंतर येतो तो सागर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय थोडंसं क्षेत्ररक्षण सजवून घेतलं जाताना सागर आपल्या मनाप्रमाणे सजवून घेतो क्षेत्ररक्षण कारण लेफ्ट हँडर बल्लेबाज आहे मोठे षटकार मारण्याची ताकद या बल्लेबाजाकडे आहे पाहिलं होतं आपण गेल्या षटकामध्ये एक षटकार त्याने सणसंडीत आणि दंडदंडीत असा ठोकला होता त्याच्यामुळे निश्चितपणे चांगली बल्लेबाजी करण्याची क्षमता या बॅटमनच्या अंगामध्ये आहे सुंदर चेंडू होता सुंदर चेंडू होता इथे मात्र मारण्याचा प्रयास केला गेला चेंडूने एज घेतली एक धाव रनिंग द विकेट स्वरूपामध्ये घेतली जाते एका धावेच्या हिजाब्याची धावसंख्या होती आहे तेरा धावा थर्टीन रन पुढील चेंडू सागर याचा सागर सुंदर अशी गोलंदाजी करतोय पहिलाच चेंडू तर ला जवाब फेकला गेला होता सागर याच्या माध्यमातून हात खोलण्याची संधी नाही आहे हात खोलून जर का बल्लेबाजी करायची असेल तर निश्चितपणे फलंदाजाला थोडंसं जोखीम पत्करावी लागते पुढील चेंडू सागर याच्यामध्ये पुढे सरसावत मारण्याची भरसक कोशिश केली गेली बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क होत नाही चेंडू मात्र सुंदररित्या ट्रॅव्हल होतोय आणि विकेट किपर बाकीची कामगिरी शानदाररित्या चोखपणे पार पडतोय पुढील चेंडू घेऊन येईल सागर थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हलवताना पाहायला मिळतो तर सागर सुंदर फटका पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला आणि इथे मात्र चेंडू सुंदरित्या फील्ड प्लेसमेंट मध्ये रोकला गेला एक धाव रनिंग बिटवीन घेतली जाते पुन्हा एकदा डावकुरा बल्लेबाज सामना करेल सागर याचा धाव संख्या होते ती चौदा धावा फोर्टीन रन पंधरा धावांची अजून आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी व क्रतुंड संघाला मोठा फटका मारण्याची कोशिश मात्र जोडका झटका दिले असेल चेंडू लेख दिशेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आपल्याला पाहायला मिळतोय फक्त एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय कारण शानदार असं क्षेत्ररक्षण होतं सुंदर ध्रो होतोय कलेक्शन ही लाजवाब होताना पाहायला मिळतंय कारण बल्ले बाज निश्चितपणे दुसरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात बाद होऊ शकले असते त्यामुळे तिथेच थांबावं लागतंय धावसंख्या वाढते होते पंधरा धावा आता उलटे गिनती चालू इथे मात्र चौदा धावांची आवश्यकता राहील सामना जिंकण्यासाठी पुढील चेंडू सागर याचा येईल ये। मारण्याची जोरदार कोशिश केली गेली मात्र अनसक्सेस ठरतोय इथे मात्र चेंडू थोडासा नैसर्गिक अडथळेला अडतोय दरम्यान रनिंग बिटवीन द विकेटमध्ये एक धाव घेतली जाते विकेट किपर बाकीची कामगिरी शानदार पार पाडतोय एकच धावेवरती रोखतोय दोन्ही बल्लेबाजांना धावसंख्या वाढते होते सोळा धावा सिक्स्टीन रन सुंदर असा चेंडू होता मात्र इथे मारण्याची कोशिश केली गेली होती ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू एकच धाव या चेंडूवरती मिळते धावसंख्या आहे सतरा धावा पाहूया खतरा कोणाला असेल कारण सतरा धावा झाल्या की निश्चितपणे खतरा हा शब्द आपल्याला आठवतो पाहूया अंतिम षटक घेऊन कोण येतोय आता सहा चेंडूमध्ये बारा धावांची आवश्यकता राहील पाहूया अंतिम भरवसा कोणत्या सोन उरते दाखवला जातोय बंडेवडी संघाच्या माध्यमातून कारण मारधाडीचं षटक असेल निश्चितपणे चांगलं चेंडू फेकणारा गोलंदाज असायला पाहिजे आणि गोलंदाज येतोय तो, तो समीर अजूनही ओपनर स्वरूपामध्ये जो खेळायला आलेला बल्लेबाज आहे तो दीपराज मैदानावर जिथे डेरे दाखल आपण पाहतोय लेफ्ट हँड बल्लेबाज शानदार बल्लेबाजी याच्या माध्यमातून मात्र आता सहा चेंडूमध्ये बारा धावांचं उद्दिष्ट राहणाऱ्या एका चेंडू मागे दोन धाव निश्चितपणे जमवावे लागणार आहे सरासरी आहे आपल्याला पाहायला मिळते एका चेंडूत दोन धावांची चे सरासरी पाहूया प्रकारे सरासरी पार पाडली जाते दीपराज याच्या माध्यमातून गोलंदाजी येतोय तो समीर समीर वर्सेस दिपराज दीपराज वर्सेस समीर कशा प्रकारे होतोय मुकाबला पहिल्या चेंडूवरती मारण्याची एज घेतली गेली चेंडू रेच प्लेस मध्ये आलेला नाहीये मोठा फटका मारण्याची कोशिश मोठा थ्रो करण्याची कोशिश होती पाहूया धावा किती मिळत तीन धावा आरामात पुऱ्या केल्या जात आहेत जे दोन धावांचं टार्गेट होतं पुढील एका चेंडूवरनं एका धावेची थोडीशी बाजू कमी केली जाते आपल्याला पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रनिंग बिटविन विकेट किपरने विकेट केलेली चूक यामध्ये निश्चितपणे एक धाव अतिरिक्त रूपात जाते ओव्हर थ्रोची गोलंदाजी मात्र समीर याची चांगली होती आता मात्र बल्लेबाज असेल तो शैलेश समीर याच्याशी भेटताना आपल्याला पाहायला मिळेल शैलेश पाच चेंडूमध्ये नऊ धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी तीन धावा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये शानदार रीत्या जमवल्या गेल्या होते या आधीच्या चेंडूवरती आणि पुढील हो। शानदार कम बॅक माध्यमातून दांडी गुल होते शैलेश बाद होऊन मैदानाच्या बाहेर आप्या बल्लेबाजी करता येतोय ये तो आप्या जवळजवळ आठ फूट उंची लाभलेला सगळ्याच्या डोक्याच्या वरून आरपार पाहणारा आप्या धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर वीस धावा अजूनही नऊ धावांची आवश्यकता राहील चार चेंडू मध्ये पाहूया कशा प्रकारे एक ताकदवान बल्लेबाज दिसतोय निश्चितपणे त्याचा बॉडी लँग्वेज आहे ते, ते ताकदवान बल्लेबाजीच समीर पुढील चेंडू घेऊन येतोय मारण्याची जबरदस्त कोशिश केली चेंडू होतोय के ट्रॅव्हल स्क्वेअर लेगच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक रक्षकता येईना आता एक धाव घेतली जाते दुसरी धावीची दरकार केली जाते आणि दुसरी धावी आरामात पूर्ण केली जाते शानदार आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा टार्गेटला सरासरीवरती आणून ठेवलं जात आता तीन चेंडू मध्ये सात धावांची आवश्यकता राहील पाहूया आपल्या कशा प्रकारे बल्लेबाजी करतो या ज्या चेंडूवरती घेतलेला दोन धावा एखादा वक्र तुंड संघाच्या माध्यमातून समीर एक शानदार गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करतोय इथे मात्र शहील्या मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता पुढे सरसावत मारण्याची कोशिश जबरदस्त कोशिश या कोशिशमध्ये एक धाव जमवली जाईल आपल्या याच्या माध्यमातून आणि आता मात्र स्ट्राईक दिली जाईल ती लेफ्ट हँडेड भीपराजी आला धाव संख्या होते तेवीस धावा अजूनही सहा धावांची आवश्यकता दोन चेंडू मध्ये एक मोठा शॉट यापुढे होणारा सामना असेल या सामन्यामधून जो विजेता ठरेल तो आणि दळवीवाडी फणसवळे जय महाराष्ट्र दळवीवाडी फणसवळे या संघाबरोबर होणार आहे नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने पुढील चेंडू समीर याचा आणि याच्यावरती मोठा फटका पाहायला मिळतो आपल्याला ले लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय फिल्ड प्लेसमेंट मध्ये चेंडू रोखला जातोय दरम्यान थ्रो येतोय आणि आप्या बाद होतोय फक्त एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतं दोन्ही बल्लेबाजांना वक्रतुंड संघ विकेटवरती विकेट फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया आपल्या बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी कोणता बल्लेबाज येईल धावसंख्या झाली ती चोवीस धावा आता एक चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता राहील मात्र षटकार मारण्याची ताकद असणारा बल्लेबाज अजून मैदानामध्ये उपस्थित दीपराज आपल्या बाद झाल्याच्या त्याची जागा घेण्यासाठी येणारा बल्लेबाज असेल गोट्या गोट्या सिंगम चित्रपटामध्ये आपण पाहिलं होतं सचिन खेडेकर गोट्या बांधला होता हा गोट्या मुळातच कशा प्रकारे गोट्या खेळतोय मैदानावरती निश्चितपणे लक्ष लागून राहील गोट्या याच्या खेळाकडे पण तो आलेला ना नॉन स्ट्राईकलाच उभं राहायची त्याला संधी मिळते त्याच्यामुळे बॅट चालवायची संधी निश्चित मिळणार नाही समीर पुढील चेंडू घेऊन येतो आहे मोठा फटका मारण्याची भरसक कोशिश केली गेली मात्र नाकामयाब ठरतो आहे आणि प्रकारे विजेता ठरतोय तो, तो बनबेवाडी संघ विजे आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय विजे बनबेवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे हार्दिक आभार शानदार खेळ तुमच्या माध्यमातून मित्रांनो पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात परंतु आजची हार उद्याच्या यशामध्ये तब्दील होवो यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि यापुढचा सामना होईल बनबेवाडी व्हर्सेस जय महाराष्ट्र फणसवळे